उपायुक्त रवींद्र निकम यांनी महानगरपालिकेच्या नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी महानगरपालिकेचे सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी केली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेचे उपायुक्त रवींद्र निकम यांच्याकडे नगररचना आणि अतिक्रमण विभाग असून यांना महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमणाबाबतीत निवेदन देऊन देखील जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्यामुळे शहरवासियांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. रस्त्याच्या बाजूला टिप्पर हातगाड्या मोठ्या प्रमाणात लागत आहे. तसेच अनेक भागात अनाधिकृत बांधकाम चालू आहे, तरी देखील अतिक्रमण आणि नगररचना भागाचे प्रमुख रवींद्र निकम यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. या संदर्भात सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी उपायुक्त रवींद्र निकम यांच्यावर कर्तव्यात कसूरवार असल्याने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 72 क नुसार शिस्तभंगाची कारवाई करून फौजदारी खटला दाखल करावा अशी मागणी मंगळवारी आयुक्त ओमप्रकाश बखुरिया यांच्याकडे केली.